टॉप थ्रीची मॅच आपल्याला नक्कीच बघायला भेटते. तर स्ट्राईक एंड वरती असतील मंगेश, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय प्रणव यांना, तर गोलंदाजी एंड वरती आपण नक्कीच बघतोय मॅन इन फ्रॉम रीच. एक चांगला नजारा आपल्याला बघायला भेटते रीचच्या माध्यमातून, एक चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला बघायला भेटते रीचच्या माध्यमातून. आपण पाहतो स्वतंत्र चषक 2024 ऑर्गनाइज बाय जय भवानी मित्र मंडळ, जय भवानी स्पोर्ट्स क्लब. एक चांगली टुर्नामेंट आपल्याला नक्कीच बघायला भेटते. लाईव्ह कव्हरेज असेल, यूपी अपडेट यांचा सुद्धा आम्ही नक्कीच आभार मानतो. तर त्याचबरोबर मी आपल्या आजचे गुणलेखक असतील रितेश नार्वेकर यांचा सुद्धा मी एक आभार मानतो. तर या मॅचचे पंच असतील रोहन साळुंके, तर लेग अंपायर असतील सनी. सांगायला सुरुवात करायची तर काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता, पंच रोहन यांनी हात वरती केला आणि मॅचचा पहिला बॉल वाईड नक्कीच घोषित केले तो पंच रोहन यांनी. धाव संख्येत भर झाले, धावा झाला, त्यामध्ये एक धाव धावपळीसाठी लगावले गेले टीम स्वामी समर्थ या क्रीडा मंडळाच्या. आता मात्र तिकडे एक चांगला अनप्लेएबल चेंडू आपल्याला बघायला भेटला, तो रीच यांच्या माध्यमातून चांगली बॉलिंग आपल्याला बघायला भेटली रीच यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता मात्र सायकल वरती असतील मंगेश, तर गोलंदाजी वरती असतील रीच. आता मात्र एक लेग ब्रेक चेंडू आपल्याला नक्कीच बघायला भेटला, पण तो अंपायरनी पुन्हा एकदा हात वरती केले तर पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. आता अंपायरनी सांगितलंय तर दहा वाजला त्या मध्ये दोन आणि आता मात्र पुढे टाकलेल्या चेंडूवर पूर्णपणे प्रहार केल्या चेंडूवर चेंडू पाडवे सीमारेषा पार षटकार. एक चांगला फटकार आपल्याला बघायला भेटला मंगेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत मात्र गोलंदाजी तिकडे चांगली बघायला भेटली होती मागील काही मॅचेस मध्ये रीच यांची, पण आता रीच वरती सुद्धा प्रहार बघायला भेटतोय ते मंगेश यांचा. आपण बघतोय चांगली रंगतदार चांगली चुरत मॅच आपण नक्कीच बघतोय. स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आणि दत्त इलेव्हन दोन्ही क्रीडा मंडळामध्ये आपण नक्कीच सेमी फायनलचा सामना बघतोय. तर त्याचबरोबर फायनल मध्ये नवजवान यांनी सुद्धा एंट्री केली आहे. पुन्हा एकदा रीच. आता मध्ये तिकडे एक चांगला हलक्या हाताने खेळलेला चेंडू होता, नक्कीच एकदा कंप्लीट केले. दत्ता मात्र तिकडे स्वतः बोल फिल्डिंग एंड वरती जात असताना बॉल खाली तर धाव संख्या झाला त्या म्हणजेच नऊ झाला धाव फलकावरती. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, चेंडू खाली असतील महाडिक आणि आता मात्र त्यांनी एक चांगली झेल घेतली आहे. तर माघारी परतवलं त्या प्रणय यांना. एक चांगला चेंडू हकलला होता तो रीच यांनी. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहे षटकामधील धावा झाला त्या म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक आहे, माफ करा शेवटचा एक लास्ट बॉल असेल रीच यांच्या षटकातील. आता आपण नक्कीच बघतोय प्रणय यांची धागा घेण्यासाठी. पुन्हा एकदा लेफ्टी बॅट मध्ये आपल्याला भेटतो तो म्हणजे अजय. आता मात्र तिकडे काहीसा धाव सुद्धा नक्कीच कंप्लीट केली जाते. तिसरा धावायचा प्रयत्न होत आहे का, परंतु तिकडे थांबवलं गेले अजय यांनी. तर दोन धाव नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या. पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंच रोहन आपण जे काही निर्णय द्याल ते योग्य तो निर्णय असेल. पंच आम्हाला निर्णय करायचा रोहन. ओके दोन धावा असतील तर धाव संख्या झाली ती म्हणजे 11. तर तिकडे जे प्लेयर उभे असतील गणेश तडुका, गणेश आपण नवजवान फायनल मध्ये गेला प्लीज जरा कॉपरेट करा. तुमचे प्लेयर तिकडे उभे आहेत, अजून जे काही बाहेर जे काही पीपल्स उभे आहेत, जे काही बाहेरचे लोक उभे आहेत त्यांना बाहेर करावे. जरा सामना थांबवायचा रोहन एक दोन सेकंडासाठी. जे काही आपले प्रेक्षक वर्ग तिकडे उभा असतील दादा आपल्या सुद्धा विनंती आहे, जे काही प्रेक्षक वर्ग उभा असतील त्यांना बाजूला काढायचं आहे. प्लीज जरा कॉपरेट करा. आपण एक चांगला चुरंदर सामना पण नक्कीच बघतोय, एक मोठा सामना पण नक्कीच बघतोय. सेमी फायनलचा सामना असेल टीम स्वामी समर्थ आणि दत्त इलेव्हन दोन्ही संघामध्ये.
ಅವನ ಇದ ಅಜ್ಜು ಏಕೋನ್ ಅಕ್ಕದವ ನಕ್ಕಿದ ಭಾಗಲ ಬೆಟ್ಟ ಕಟ ಮಾತ್ರ ತಿಕಡೆ ಕೈಸ ಮಾರಣ ಕಳೆ ಚೆಂಡು ಅದ ಪೈಸ ಪಂಚಕ ನಿರ್ಣಯ ಕ ಅಸೆಲ್ ಪಂಚಾ ಮನ ವೈಟ್ ನಿರ್ಣಯ ದೇತಿ ನಾನು ತಿಕಡೆ ನೌ ಜವಾನ್ ಜೆ ಪ್ಲೇಯರ್ ಬಸಲೆ ತನ್ನ ವಾರಂವಾರನೆ ವಿನಂತಿ ಕೊರ್ತ ನೌ ಜವಾನ್ ಜೆ ಕರ್ಣಧಾರ ಗಣೇಶ್ ಎನ್ನ ಸುದ್ದ ಮೇ ವಿನಂತಿ ಕೊರ್ತೆ ಕಿ ತನ್ನ ಪ್ಲೇಯರ್ ಲೋಕನ ಬಾಜುಲಾ ಕರೆಚೆ ಕೆ ತುಜೆ ಟೀಮ್ ಚೆ ಪ್ಲೇಯರ್ ಐ ಸಪೋರ್ಟರ್ ದಿಸೆ ನೇ ಪ್ಲೇಯರ್ ಮಾರ್ಕ ಅಪ್ಚ ಸಪೋರ್ಟ್ ಕಾಮೆಂಟ್ರಿ ಬಾಕ್ಸ್ ಸಪೋರ್ಟ್ ದಿಸೆ ಜೆ ಪ್ಲೇಯರ್ ಬಸಲೆ ತನ್ನ ಸುದ್ದ ಬಾಹರ್ ಕಾಳೆಚೆ आपण चांगली एक मॅच बघतोय एक मॅच चांगली होते तर सुशांत यांना सुद्धा विनंती असेल की पंचाचे योग्य ते निर्णय देतील सुशांत दत्ता आपल्यास विनंती असेल पंचाचे आहेत ते निर्णय देतील पंचांची वाद घालून आहे सुशांत सुशांत ते काय डिस्कस करून निर्णय देतील दोन चेंडू झाले 19 धावा झालेल्या आहेत त्या दामो इलेव्हन संघाच्या हो चांगला चेंडू म्हणून तो काहीसा अफिस झालेला आहे आणि चेंडू
बात झालेली आहे ती. चला लवकर लवकर सामना सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका, याच्यानंतर फायनल खेळायची आहे. चचा चचा लाईट चालू करो, लाईट चाचा ग्राउंड का लाईट चालू करो. 4947 कोणाची गाडी आहे गेट जवळ, त्यांनी काढायची आहे कृपया. चांगला चेंडू लागले अज्जू यांनी, टॅप केलेला आहे बघा. एक धाव घेण्यात यश आलेलं आहे ते सर्वेश, नवीन फलंदाज आहे ते सर्वेश. शेवटचा चेंडू, चेंडू उंच असं बरं, पुन्हा एकदा जॅकली मारलेला आहे बघूया काय होतं ते. सेफ लँडिंग बघूया किती धाव घोषित होतात त्या. आणि एकच धाव डिक्लेअर स्वरूपात एक धाव गेलेली आहे. एकच धाव भेटेल जॅक यांना. धावसंख्या झाली ती 21. चला लवकर लवकर चला दत्ता, जास्त वेळ घेऊ नका, अजून सामना खेळवायचा आहे फायनलचा. चला चला दत्ता इले वेळ, जास्त वेळ घेऊ नका. चला विकी विकी लवकर लवकर चला. शेवटच्या षटक घेऊन येत आहेत ते दत्ता, दत्ता विले यांचे दत्ता स्वतः शेवटचं षटक घेऊन. धावसंख्या झालेली आहे ती 21, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. आमचे अक्षय भाऊ यांनी आपल्याला मंडळाचं स्पीकर आणि माईकची सोय करून दिल्याबद्दल आपल्या जय भवानी मित्र मंडळातर्फे आपले हार्दिक आभार. चला दत्ता दत्ता वेळ घेऊ नको दत्ता, चला लवकर यार. किती झाले तो? 21 थांबा जरा एक मिनिट, किती आले 10 ना, एक मिनिट थांबा रोज थांब जरा. दहा. चला मॅच चालू करा. 23 दोन आहेत ना, तिसऱ्या रन आउट झालाय. 23 झाले, 23 ना. नवीन फलंदाज, नवीन फलंदाज कोण आलेला आहे? हर्षद ना, हर्षद ओके. हा स्वेअर चेंडू होता 24. बॅटची कडा घेतलेली आहे बघूया किती धाव घोषित येतात त्या. एक धाव घेण्यात यश आलेला आहे, दोन धाव घेण्यात यश आलेला आहे. नितीन यांना धावसंख्येत धावसंख्या झाली ती 26.
26 चांगला चेंडू पटकावलेल्या बघा किती धावा घोषित होत आहेत. चेंडू आलेला आहे, दोन धावा घेण्यात आलेला आहे आणि तिसरी धाव होते का. किती धावा आहेत, पंच आणि कळवायचे आहेत. चार धावा, 26 आणि 4 30 झालेले आहेत. चार चेंडू झालेले आहेत, 30 धावा झालेले आहेत. आताच्या चार धावा आहेत, 4 30 झालेले आहेत. दत्ता चला लवकर लवकर, आपल्याला पण फलंदाजी करायची आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. 30 धावा झालेला आहे, शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू स्ट्राइकला आहे ते हर्षद. 30 आणि हे पूर्णपणे डॉट आणि या विकेट. धाव संख्या झाले 30-31 करायचे आहेत. 15 चेंडू 31 धावांचं आव्हान आहे. 15 चेंडू 31 धावा. ओव्हर झालेली आहे. पहिला चेंडू 2 रन होते. एक चेंडू शिल्लक आहे. एक बॉल आहे रे भाऊ, आणि हा बाद झालेला आहे. नाही एक धाव, नक्कीच एक धाव. 32 धावांचं आव्हान आहे. अरे हा एकत्र एक बॉल झाला, हा दुसरा बॉल, तिसरा, चौथा, पाचवा. हे बरोबर रे, पहिला आहे ना, पहिले दोन, पहिला आहे ना, तीन धावले ना त्याच्यामध्ये. पहिला बॉल काउंट आहे, दोन रन आहे आणि त्याचा आउट आहे. दोन रन आणि विकेट. अरे मी दोघांना करत होतो, हा आला ना मधी. एक बार और फोन करो जरा किसको, वो गाड़ी वाले का नंबर थोड़ी मैं लेके रहा हूँ. अरे वो नंबर इसका है, गाड़ी का है. गाडी कोणाची आहे, कृपया गेट वरून काढायची आहे. 4947 टोचनवाले आलेले आहेत, गाडी उचलली जाईल. 4947 गाडी कोणाची आहे, काढून घ्या लवकर. चला चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. थांबू थांबे, ऐक ना मित्रा, थांबे ना, चालू व्हायच्या अगोदर थांबून थांबे ना.
तर 15 चेंडू मध्ये 31 धावांचं लक्ष, 32 धावांचं लक्ष नक्कीच पाठलाग करायचं ते टीम दत्ताई नेमण्या संघाकरिता. तर आता मात्र गोलंदाज चेंडू तुम्ही नक्कीच बघतोय. हर्षद तर फलंदाजी वरती पण नक्कीच बघतोय. विक्की तर त्याचबरोबर नॉर्थ साईड पण नक्कीच बघतोय. रिच तर आता मात्र हर्षद गोलंदाजी वरती सज्ज होत असताना 15 चेंडू मध्ये 31 धावांचा पाठलाग नक्कीच पूर्ण करायचा आहे. 32 धावांचा नक्कीच पाठलाग पूर्ण करायचा आहे. पहिला चेंडू आता मात्र काही कोलवर पद्धतीचे चेंडू नक्कीच बघायला भेटला. हर्षित यांच्या माध्यमातून एक धाव नक्कीच कम्प्लीट केली गेली विक्की यांनी. तर स्ट्राईक एंड वरती आता आपल्याला बघायला भेटत रिच, एक चांगला फलंदाज रिच. तर 32 धावांचा पाठलाग करते टीम दत्ता 11. चालू असणारा सामना असेल सेमीफायनलचा. टीम दत्ता 11 वर्सेस स्वामी समर्थ क्रीडा मंडळ दामू 11 या दोन्ही संघामध्ये. एक चांगला चेंडू नक्कीच बघायला भेटला आपल्याला हर्षित यांच्या माध्यमातून. नक्कीच एक धाव कम्प्लीट केली गेली. त्या दरम्यान रिच यांच्या माध्यमातून धावा झाला. त्या म्हणजे दोन चेंडू संपून धावत होते. म्हणजे दोन धावा टीम दत्ता 11 संघाच्या. आता मात्र सायकल वरती पुन्हा एकदा विक्की असतील. लांब शक्कर नक्कीच मारायची कॅपॅसिटी आहे विक्की यांच्यामध्ये. पुन्हा एकदा एक चांगला नेत्र प्रकारचा चेंडू आपल्याला बघायला भेटला. त्यानंतर पंचांकडे अपील फेटाळली होती. पंचांची अपील फेटाळली आहे. तर एकदा नक्कीच कम्प्लीट केली आहे पळून विक्की आणि रिच यांनी. आता मात्र तिथे पुन्हा एकदा हर्षद. तर काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. पण त्या पंचांचे निर्णय काय असेल आणि तिकडे आता मात्र काहीशी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये प्रॉब्लेम होतोय आणि एक मोठा झटका आपल्याला बघायला भेटतोय. सुशांत निकम यांना मात्र विक्की निकम यांना मात्र माघारी परतावा लागतोय. एक मोठा रनआउट आपल्याला बघायला भेटतोय. मोठा फटका नक्कीच आपल्याला मोठा झटका नक्कीच बघायला भेटतोय आपल्याला विक्की निकम यांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव नक्कीच भेटली. धावा झाला त्या म्हणजेच चार धावा धापड होती लावायला गेल्या. तर टीम दत्ता 11 संघाचा मोठा धावाचं लक्ष पाठलाग नक्कीच बघतोय. 15 चेंडू मध्ये 32 धावाचा नक्कीच पाठलाग करायचं आहे टीम दत्ता 11 संघाला. तर आपण बघतोय स्वतंत्र दशक 2024 ऑर्गनाइज बाय जय भवानी मित्र मंडळ. तर आता मात्र तिकडे पंचांचे निर्णय आम्हाला बघायचे काय असेल. आपले पंच योग्य ते डिसिजन देतील. पंच रोहन असतील, पंच सनी असतील. जो कोणी संघ पंचांशी वाद करेल त्या संघाला नक्कीच आम्ही पेनल्टी देऊ असं आम्ही नक्कीच नमूद केलंय. तर तुम्ही पंचांशी वाद करायचा नाहीये दत्ता. आपण एक समजूतदार खेळाडू आहोत. आपली एक चांगली टीम आहे. आपल्या या प्रदेशनगर क्रीडानगरमध्ये एक चांगलं नाव आहे. तर पंचांचा निर्णय अंतिम राहील हे दत्ता 11 संघाने नोटीस करायचंय आणि दामू 11 संघाने नोटीस करायचंय. दोन्ही संघ तुम्ही बलाढ्य आहात, दोन्ही संघ तुम्ही चांगले आहात. तर पंचांचा योग्य जो निर्णय असेल जे पंच निर्णय घेतील ते तुम्हाला मान्य करून घ्यायचे आणि सामन्याला नक्कीच सुरुवात करायची आहे. तर पंच आपले डिसिजन योग्य ते घेतील. मी दत्ता 11 आणि पुन्हा एकदा दामू 11 या दोन्ही संघांना विनंती करतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. दोन्ही संघांनी समजून घ्यायचं आहे. प्लीज जरा कॉपरेट करायचं आहे. आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये खेळतोय, आपण लाईव्ह मॅच खेळतोय. आपण प्रतिष्ठानगर क्रीडा मंडळ एक चांगले बलाढ्य संघ आहात हे आपण विसरायचं नाहीये. आणि पंचांचा योग्य तो निर्णय आपल्याला ऍक्सेप्ट करून घ्यायचा आहे ही नक्कीच जय भवानी मंडळाकडून तुम्हाला विनंती असेल. तसं बघायला गेलं तर आउट आहे. ट्रॅकला लागून आला आतमध्ये तर पाऊल काढतात ना. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच रोहन वाईड बॉल आणि रन किती असतील. एक रन अर्थात वाईड प्लस वन. हा
आउट आहे, आउट. अच्छा रनआउट आहे, ओके. आताचे रन किती आहेत रोहन? आताचे रन किती आहेत? एकच रन आहे, वाईट बॉल आहे. एकच रन असेल, वाईट बॉल असेल. आणि धावचित झालेत ते, म्हणजेच वाईट पण आहे, एक रन पण आहे आणि आउट पण आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे पाच. आउट पण आहे ना? आउट आहे. सामन्याकडे वळायचं आहे हर्षद. आता मात्र काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता, नक्कीच वाईट बॉल. पण चौहान यांनी वाईटचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा हर्षद. एक चांगली मॅच, चांगली सेमीफायनलची लढत आपल्याला बघायला भेटते मालाकडे ग्राउंड मध्ये. नक्कीच पुन्हा एकदा काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. आता मात्र तिकडे लगातारचे दोन निर्धाव चेंडू, माफ करा, लगातारचे दोन स्वेअर चेंडू आपल्याला बघायला भेटत हर्षद यांच्या माध्यमातून. आपण पाहत आहोत स्वतंत्र दर्शक 2024 ऑर्गनाइज बाय जय भवानी मित्र मंडळ. एक रबर बॉल अंडरग्राउंड स्पर्धा होती, त्याचबरोबरीने टॉप 3 संघामध्ये नक्कीच दत्ता 11 आणि दामू 11, त्याचबरोबर फायनल संघामध्ये 9 जवान या संघाने नक्कीच एंट्री मारली आहे. तर सेमी फायनलचा सामना चालू आहे. पुन्हा एकदा हर्षद आणि मात्र तिकडे चांगला फटकार नक्कीच लागवला गेला. तिकडे जयंतचा प्रयत्न होता, अजय यांच्या माध्यमातून जयंतचा प्रयत्न होता. त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, धावा भेटतील ती म्हणजे फक्त एक रन. तर धाव संख्येत बरोबर होतं, धावा होतात त्या म्हणजेच 8 धावा धावबॉलमध्ये लावले गेले. तर एक षटक संपते, अजूनही जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. 10 चेंडूमध्ये 24 धावांचा लक्ष पाटला पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे टीम दत्ता 11 या संघाला. तर आता मात्र स्ट्राइकिंगवरती असतील. स्ट्राइकिंगवरती आपण नक्कीच बघतोय रीच. या षटकात माफ करा, एक चेंडू बाकी आहे अजून. पुन्हा एकदा पंच रोहन आम्हाला निर्णय, डॉट बॉल असेल. एक चांगला बॉल आपल्याला नक्कीच बघायला भेटलाय हर्षद यांच्या माध्यमातून. अजून जिंकण्याकरता दत्ता 11 यांना 10 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. एक चांगली लढत आपल्याला बघायला भेटते. टीम दामू 11 यांना मी विनंती करतो, कर्णधार दामू यांना मी विनंती करतो, प्लीज आम्हाला जरा कॉपरेट करा. आपल्याला ही टुर्नामेंट लवकरात लवकर संपवायची आहे, अजूनही यानंतर फायनलची मॅच खेळवायची आहे. आपला पुढील गोलंदाज लवकर गोलंदाजी मॅचवरती सज्ज करायचा आहे. तर पुढील गोलंदाज असेल गोलंदाजी एंडवरती आकाश असेल गोलंदाज, गोलंदाजी एंडवरती एक चांगला गोलंदाज आकाश, एक कुणी गोलंदाज आकाश आपल्याला नक्कीच बघायला भेटतं. दामू इलेव्हन संघाकडून नक्कीच खेळताना आपल्याला बघायला भेटतो आकाश. तर पुन्हा एकदा स्ट्राइकिंगवरती असतील महाडी. एक चांगला फटका नक्कीच लावला गेला होता, कमर्शियल दिशे नक्कीच एक धाव नक्कीच भेटेल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पंच रोहन यांचा निर्णय असेल, एक धाव नक्कीच भेटेल. रोहन घोषित करतील एक धाव नक्कीच भेटेल. पुन्हा एकदा आता मात्र सायकल वरती असतील माळिक. माळिक यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे षटकार मारण्याची. आपण नेहमीच बघतो काहीशा मॅचेस त्यांनी नक्कीच जिंकवल्या. तर दत्ता युनियन संघाकडून खेळत असताना माळिक पुन्हा एकदा प्रणय यांच्या माध्यमातून एक चांगला स्टॉप करायचा प्रयत्न होता. बॉल जातोय, डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. पंच सनी आणि पंच रोहन आम्हाला योग्य ते निर्णय देतील. मी पुन्हा एकदा दामू 11 आणि दत्ता 11 या संघांना विनंती करतो, आपण लाईव्ह टुर्नामेंट खेळत आहोत, लाईव्ह मॅच खेळत आहोत. आपण प्रदेशनगरी नगरीमधले एक चांगले खेळाडू आहोत आणि हा नो बॉल दिले पंचांनी, तो स्वीकारायचा आहे. आणि एक रन असेल म्हणजे अर्थात दोन धावा नक्कीच दिल्या गेल्यात. नो प्लस वन असेल स्कोरर, स्कोरर विद्येश आम्ही विनंती करतो नो प्लस वन असेल. धावा दिल्या त्या म्हणजे 10. पुन्हा एकदा
तर पुन्हा एकदा एक बाहेर टाकलेला चेंडू वाईट बॉल येते दोषित केलं रोहन यांनी. चांगला फटका नक्कीच लावला गेलाय पाहिजे कितपत धाव धावून संघासाठी. नक्कीच अजय तिकडे चेंडू खाली जात असताना एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. काहीच लक मात्र साथ नाही देत आहे माडिक यांचं. एक मोठ्या फटक्यांची आदिशबाजी नक्कीच होते पण चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न मात्र वारंवार चालू आहे ते मात्र माडिक यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि तिकडे कॅच काय घेतली आहे काय कॅच काय झेल घेतली आहे हर्षद यांनी. एका हातामध्ये ती झेल कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा काय झेल होती दावा झाला त्या म्हणजे 12. पुन्हा एकदा सुशांत स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी एंड वरती आकाश. पुन्हा एकदा स्वेअर चेंडू काहीच वाईड चेंडूची नक्कीच आतिषबाजी आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे दामही लेण्या संघाकडून घ्या होती. हर्षदी पण सुद्धा 3-4 वाईट टाकले होते आणि त्यानंतर आकाश सुद्धा 2-3 वाईट टाकतायत. आणि पुन्हा एकदा एक चांगला फटकार नक्कीच मारला गेलाय आणि एक चांगला स्टॉप नक्कीच बघायला भेटतोय मिडॉपच्या दिशेने. आता मात्र तिकडे धावांचा पाऊस पडतोय का नक्की किती धावा धावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर किती धावा धावून झाल्यात हे आम्हाला पंच रोहन नक्कीच कळवतील. तर तिकडे वारंवार आम्ही विनंती करतो सारखी आम्ही विनंती करत असतो की दत्ता 11 आपण तिकडे उभं राहायचं नाहीये. आपल्यामुळे कोणालाही अडथळा होता कामा नाही कुठल्याही प्लेअरला इजा होता कामा नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आमच्या मंडळी कार्यकर्ते विनायक कदम तिकडे असतील त्यांनी सुद्धा तिकडे त्याची नोंद घ्यायची आहे. धावा झाला त्या म्हणजेच रोहन आता जे रन किती आहेत 5 धावा. ओके आता ज्या 5 धावा आहेत 12+5 धाव कोणत्यावरती धावा झाला ते म्हणजे 18. धावा झाल्या त्या म्हणजे 18. आता मात्र पुन्हा एकदा एक वाईट बॉल नक्कीच बघायला भेटतो आपल्याला रोहन. धावा झाला त्या म्हणजे 20. चांगला फटका नक्कीच लावला गेलाय चेंडू कवच्या दिशेने बघायला भेटतोय. अजय मात्र तिकडे बॉल वरती जात असताना धावत चेंडू घेऊन गेलेत आणि त्यानंतर तिकडे मिसफील्ड होते आणि त्यानंतर 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या गेलेत. धावा किती आहेत रोहन आता जेव्हा धावा कळवायच्या आहेत 3 धावा आताच्या आहेत. धाव संख्येत भर होते धावा होतात त्या म्हणजेच 23 धाव पडतो लोकांना गेल्या 23 रन. आम्ही इथे स्कोरर लावले आहेत स्कोरर योग्य ते मोजत आहेत प्लीज आपल्याला जरा कॉपरेट करायचं आहे. चला पंचांना विनंती आहे मॅच सुरुवात करायची धावा झाला त्या म्हणजे 23. आपण पाहत आहोत सेमी फायनल सामना असेल 23 झाले 23 त्याला सांगणार लवकर लवकर सुरुवात करेल दामू 11. आपण एक चांगला
खेळ नक्की इथे नक्कीच दाखवले. आपण एक चांगलं क्षेत्ररक्षण घेऊन नक्की तिथे उतरले, एक चांगला संघ घेऊन नक्कीच मैदानामध्ये उतरलोय. आपल्या कोणपेक्षा ठेवायच्या पण वेळेची पाबंदी आहे. धावा धरता म्हणजे 23 आणि जिंकण्याकरिता 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. नऊ धावांची गरज आहे 5 चेंडू मध्ये. सामन्याला सुरुवात करायची, सेमी फायनलचा सामना असेल दत्ता 11 आणि स्वामी समर्थ या संघामध्ये. स्कोरर कडून एक छोटीशी मिस्टेक झाली होती, एक रन ऍड करायचा त्या स्कोरिंग मध्ये राहिला होता, माफ करा. परंतु स्कोर झाले 23 धावा. आता आपल्याला धावा सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे ते टीम दत्ता 11 या संघाला. आणि धावा वाचवायच्या त्या म्हणजे 9 ते टीम दामू 11 या संघाला. तर दामू 11 कडून शेवटचा षटक घेऊन येतो तो म्हणजे मन्या. ए पप्पा याचं नाव काय बॉलरचं? ए विनू 5 चेंडू 9 धावा मन्या आलेला आहे. गोलंदाज आहेत ते मन्या मनोज. फलंदाज आहेत ते रिच. स्ट्राईकला लॉन्ग स्ट्राईक आहे ते सुशांत. बघूया 5 चेंडू 9 धावा काय करतायत ते. चांगला चेंडू पटकावलेला आहे. बघूया कुठे गेलेला चेंडू. नक्कीच एक धाव, एक धाव भेटलेला आहे. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. चार चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. स्ट्राइक लाइन ते रीच. खूप चांगला चेंडू पटकावलेला आहे कौतिकचे. बघूया मिडोटीशी एक धाव विनंतीशीला. चांगला थ्रो प्रणव यांचा आणि हाताने मारलं. आणि 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे ते चुवा यांना. सुशांत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या झालेली आहे ती 26. 3 चेंडू 6 धावा. चला ना सामना लवकर लवकर सुरू करा. चटका द्यायला फायनल बॉल आउट करावी लागेल कदाचित. चला लवकर 3 चेंडू 6 धावा हव्यात. बॅटची कडा घेतलेली आहे आणि फाईन लेगच्या दिशेने गेलेला आहे चेंडू. एकच धाव भेटेल. चांगला चेंडू मन्या यांचा. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू पटकावलेला आहे. बघा किती धाव घोषित होतात त्या. एकच धाव. एक चेंडू 4 धावा हवे. अरे वायर नाही संपल्यावर एनर्जी जपून ठेवायचे. मला शुगर अरे तुझी मी पूजा केली मोठ्या आहे समज. तुझी पोरी माझी पोरगी डेंजर रडते. त्याला मी असं फक्त गेलो पसरला तिने एवढा मोठा. अरे हा झेंडा घेऊन जा. अरे हा घरी घेऊन जा. मी माझ्या घरी गावलाच नाही. एक चेंडू 4 धावा. पाहिजे फायनल मध्ये कोणाची एंट्री होते. एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. स्वामी समर्थ दामू 11 मस्त दत्ता 11 दोन्ही संघामध्ये. येणार
आता पाऊल पण चुकत नवळे अरे काय वाढू आहे काय सगळं फुल तुम्ही पण खुललेलाच आहे. सांगायला सुरुवात करायची आहे, आपण रनर नाही ठेवू शकत. एक चेंडू चार धावा, आपण नक्कीच लगेच मॅच सुरुवात करायच्या मन्यात. दिला बॉल, एक चेंडू चार धावा. पायचा ट्रॉफी, फायनलची ट्रॉफी, फायनल लढत मध्ये कोण बघायला भेटते आपल्याला? दत्ता इलेव्हन बघायला भेटते की स्वामी समर्थ बघायला भेटते? नवीन बॉल द्यायचा. साधारण लवकर लवकर सुरुवात करायची. एक चेंडू मध्ये चार धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकर वरती असतील ब्रिज, तर नॉन स्ट्रायकर ते नसते असले. सुशांत तर गोलंदाजीवरती असतील नक्कीच. मनोज तर शेवटचा चेंडू असेल. एक चांगला फटका रीच यांच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फटका फसलाय. आणि तिकडे एक चांगली लढत, चांगली मॅच आपल्याला बघायला भेटली. वेल प्लेड टीम स्वामी समर्थ धावपी इलेव्हन, हार्ड लक टीम दत्ता इलेव्हन. तरी पण एक चांगला प्रयत्न होता, एक चांगला प्रयत्न पण नक्कीच केला गेला होता सामना जिंकण्याकरिता. तर फायनलची मॅच खेळवायची आहे.